आता प्रदेश भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झालाय, मला वाटतं महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून बावनकुळे जी फिरतील आणि त्यांच्या बरोबर त्यांना साथ आम्ही सगळेजण देऊ। दोन हजार सत्रह प्रमाणे वॉर्ड ची रचना झाली आहे, काही लोकांना त्याचा त्रासही झालाय, मिरची झोंबायला लागली आहे, काही लोक न्यायालयात जातायत, लोकशाही मार्गाने जे करायचे ते करा, पण परिणाम काही बदलणार नाहीत। संपूर्ण बहुमत हे आम्हाला त्या ठिकाणी मिळेल एवढंच मी आजच्या ठिकाणी सांगतो। एक सर्वे समोर येतो, बावनकुळे आले तुम्ही इथं आलाय, पण एक सर्वे आजच नेमकं समोर आलाय की राज्यात 48 जागा ज्या आहेत खासदारकीच्या त्यातल्या केवळ 18 जागा तुम्हाला मिळतील असा एक सर्वे आलाय, कितपत पटतंय कारण सध्याची प्रवास जर बघितलं। अजून सरकार स्थापन होऊन एक महिनाही झाला नाहीये, तर तो आकडा किती विरोधात दाखवायचा प्रयत्न केला तरी तो 18 वर आहे। 3 महिने अजून सरकारने काम केलं तर तो 40 वर जायला कमी राहणार नाही। अरविंद सावंत असं म्हणतायत की आता मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती भाजपाकडून आमिष दिली जाऊ शकतात, तुम्ही आमिषाला बळी पडू नका, तुम्ही ज्या प्रकारे विधान केलं हे तो झाकी आहे, काँग्रेसचे नेते येतात, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काही विशेष ऑपरेशन सुरू आहे का? अरविंद सावंत यांनी स्वतःच्या जीवावर येणारी लोकसभा तरी जिंकून दाखवावी, उघड आव्हान आहे त्यांना। स्वतःच्या पक्षाच्या जीवावर त्यांनी स्वतःला निवडून आणून दाखवावं तेवढं तरी पुरे। ज्या वेळेला आमचं ऑपरेशन सुरू होईल त्यावेळेला पहिली जी खालसा होणारी रयत आहे ती अरविंद सावंतांची असेल। अशी नेहमी ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्या त्यावेळी खास करून शिवसेनेकडून मराठी माणूस असेल, मुंबई तोडण्याचा प्रयत्न, केंद्राला जोडण्याचा प्रयत्न, भाजपकडून ही सगळी व्यूहरचना किंवा सगळ्या गोष्टी नेहमी भाजपला खास करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचणीच्या ठरतात, यावर काही पर्याय शोधला आहे का? कारण इमोशनल ज्यावेळी होतं त्या त्यावेळी भाजपला फारसा फायदा यावेळी होत नाही, याच्यावर काही पर्याय शोधला आहे का? ज्या ज्या वेळेला विरोधक भावनात्मक मुद्द्याकडे जातात याचाच अर्थ स्पष्ट असतो की आवश्यक लोकांच्या मुद्द्यांवरून त्यांना त्यांचं ध्यान भटकवायचं असतं आणि अटकाना लटकाना और भटकाना ही शिवसेनेची कार्यपद्धती आहे। त्याच्या जनता त्याला बळी पडत नाही, ना ती गेल्या महापालिकेला पडली ना गेल्या विधानसभेला पडली, आता मुंबई महापालिकेमध्ये तर शेलारांशीच सामना आहे। यावर मी भाष्य करणं योग्य नाही, आमच्या पंकजादाई नेते आहेत, त्यांचं म्हणणं आमचं राज्याचं नेतृत्व लक्षात घेईल। मुंबई महानगरपालिकेसाठी स्वतः रस्त्यावर उतरले, विविध भागात ते भेटतात, तर भाजपने तुम्हाला मैदानात उतरले।